सावळे रूप उभे मिटेवरी हाती टाळ थाप मृदुंगा मुखी नाम श्री हरी डोई तुळस विना झंकारी पाऊले चालली पंढरी गळा भेट घेती वार करी लेटसप संगे सजली आषाढी वारी माझे माहेर पंढरी आहे भिवरेच्या तीरी त्या भिवरेचा तीर बघा तुम्ही कसा वैष्णवाने दुमदुमून गेलेला आहे फुलून गेलेला आहे महाराष्ट्राला भक्तिरसात डुंबविणाऱ्या आषाढी वारीचे खास वार्तांकन पहा फक्त लेट्सअप वर मगरपट्टा सिटी ग्रुप प्रस्तुत लेट्सअप अभंगवारी मध्ये जगद्गुरु संत तुकाराम महाराजांचा पालखी सोहळा यवतहून वरवंडच्या दिशेने निघाला. दरम्यान केडगाव चौफुल्यावर या सोहळ्यातील वारकऱ्यांसाठी वाखारी येथील न्यू अंबिका कला केंद्राच्या नर्तिकांनी आपली कला सादर केली. घुंगरांचा छनछनाट, ताळ मृदुंगाचा नाद, लावणी आणि भक्तिगीतांचा मिलाप अशा भक्तिमय वातावरणात वारकऱ्यांना भक्ती लावणीच्या जुगलबंदीचा अवीट नमुना अनुभवायला मिळाला. पालखी सोहळा चालत जात असताना लावणी नृत्यातून वारकऱ्यांची अनोखी सेवा करण्यात आली. या वर्षी केलेल्या वारीमध्ये न्यू अंबिका कला केंद्राच्या वतीने वारकऱ्यांची एक सोय किंवा जेवणाची व्यवस्था मनोरंजनाची देखील काय सांगाल या संदर्भात यावर्षी कसा अनुभव संचालिक आम्ही न्यू अंबिका संस्कृत कला केंद्र गेली 32 वर्ष झाली वारकऱ्यांची सेवा होते. वारकऱ्यांची सेवा म्हणजे आता थकलेले पाय असतात आणि यवतला मुक्कामी असतात. यवतला मुक्कामी असल्यानंतर जे त्यांना आस लागलेली असती तर महाराष्ट्रावर सगळ्यांना माहिती वारकऱ्यांना की इथं खूप छान कार्यक्रम असतो जुगलबंदी आणि लावणी आणि अभंगाची तर ते पाहण्यासाठी महाराष्ट्रातून जवळजवळ आज 25 वर्ष त्यात कथक येणारे लोक मी पाहिलेत वारकरी आणि इथं आवर्जून ते भेट देतात आणि इथं ते आल्यानंतर इतकं त्यांना छान वाटतं की इथं त्यांची पायाची मसाज केली जाते थकवा त्यांचा दूर केला जातो त्यांचे अभंग लावण्या त्यांच्यासाठी त्यांच्या आनंदासाठी साजरा केलेल्या असतात आणि इथं आल्यानंतर त्यांना एक वेगळा अनुभव होतो. ताळ आणि चाळ ह्याची जी जुगलबंदी आहे आणि ज्याचा तो संगम आहे तो न्यू अंबिका कला केंद्रामध्येच पाहायला मिळतो. त्यामुळं महाराष्ट्रातून वारकरी खास करून तिथं तो कार्यक्रम पाहण्यासाठी येतात आणि जेवणाचा आनंद घेतात. वेगळं काय वेगळं असं काही नाहीये जे नेहमी सारखंच आहे पण यावेळेस जरा गर्दी पण वाढलेली आहे वारकरी वाढलेले आहेत आणि म्हणजे उत्साहित काय की पाऊस सुरू झालेला आहे त्यामुळे आता वारकरी आता पेरण्या वगैरे हे करून घरातली कामं आटपून मार्गस्थ झालेले आहेत. आता पाऊस चांगला पडू दे ही पांडुरंग चरणी आमची प्रार्थना आहे. आ गया हमें उम्मीद है.